एरवी वर्षभर या लोकांमुळे हजारो जणांचा सुखरूप प्रवास होतो त्यातून खाजगी आराम बसवर काम करणारे चालक आणि क्लीनर कसं बसं आपलं पोट भरतात अजूनही असंघटित असलेल्या या खाजगी आराम बस चालक आणि क्लीनरची आता मात्र बिकट अवस्था आहे लॉकडाऊनच्या काळात खाजगी बसेस एका जागी थांबून आहेत प्रवासी वाहतूक पुन्हा कधी सुरू होणार याचं नक्की उत्तर नाही अशावेळी गेल्या पंचेचाळीस दिवसात काम आणि कमाई नसल्यानं सुमारे पन्नास आराम बसचे चालक अस्वस्थ आहेत लॉकडाऊनचे पहिले काही दिवस बस मालकांनी अन्नधान्य दिलं पण आता स्वतःच आणि कुटुंबियांचं पोट भरायचं तरी कसं असा प्रश्न निर्माण झालाय कोल्हापुरातील रुईकर कॉलनी समोरच्या मैदानावर सुमारे पन्नास खासगी आराम बस पाहायला मिळतात ही जागा म्हणजे आराम बसचा वाहनतळ आहे पण गेल्या एक्केचाळीस दिवसांपासून या बसेस इथंच थांबून आहेत एरवी दर दिवशी पाचशे ते बाराशे किलोमीटर धावणाऱ्या या बसेसची चाक ठप्प झाली आणि त्यांचे चालक आणि क्लिनरही एक प्रकारे बेरोजगार झालेत खासगी आराम बसवर चालक म्हणून काम करणारी ही मंडळी म्हणजे असंघटित कामगार आहेत काही जणांना दर महिन्याचा पगार मिळतो तर काही जणांना प्रत्येक फेरीनुसार पैसे मिळतात कोल्हापूर ते पुणे आणि कोल्हापूर या मार्गासाठी चालकाला चारशे ते पाचशे रुपये आणि क्लिनरला अवघे दोनशे ते दोनशे पन्नास रुपये मिळतात मुंबई ट्रीपसाठी सातशे ते आठशे रुपये कसे बसे मिळतात महिन्याचा फिक्स पगार नाही निवृत्ती वेतन नाही की अन्य कसली सुरक्षा नाही अशावेळी लॉकडाऊनमुळं सतत फिरणाऱ्या बसेस थांबल्या आणि या मंडळींचं उत्पन्नही थांबलं त्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा असा प्रश्न या मंडळींसमोर आहे आम्ही बस चालक वाहक आहे सध्या चाळीस ते पंचाळीस दिवस झाले या ठिकाणी गाड्या थांबलेल्या आहेत आणि या गाड्या थांबल्यावर आमचं पूर्णपणे चलन थांबलेलं आहे आणि आता सध्या आम्हाला थोडीशी फार लोकांनी राशन पाण्याची व्यवस्था करावी ही आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला जास्त कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही कारण ते सुद्धा लोक कर्ज पाण्यामध्ये आहेत

सुरुवातीचे काही दिवस आराम मालकांनी दोन वेळेच जेवण दिलं पण आता स्वतः सह कुटुंबियांचं पोट कसं भरणार त्यासाठी कोण मदत करणार हा त्यांचा प्रश्न आहे चाळीस दिवसामध्ये आमचं दहा पंधरा दिवसाचं राशन पाणी होत ते पूर्णपणे संपलेलं आहे आता इथून पुढे आम्हाला पर्याय काही सुद्धा नाहीये तर शासनानं किंवा मालक लोकांनी याच्याकडे लक्ष द्या द्यावं हो। व आम्हाला आमच्या घरच्या अडचणीकडे समजून घ्यावं मी आम्ही गेले अर्धा वर्ष झाले एका ठिकाणी असं काम करत आहे काय तर आता मालक लोकांनी आम्हाला समजून घेण्याची गरज आहे शासनाने गर आम्हाला मदत करण्याची गरज आहे आणि आमची परिस्थिती एकदम बिकटीची आहे काय कुणा कुणालाही आता दुसरा रोजगार नाही आहे आमची चाक पूर्णपणे थांबलेली आहेत वाहनाची कोल्हापुरातील खाजगी आराम बसवर काम करणाऱ्या सुमारे शंभर लोकांची जगण्याची लढाई सुरू आहे लॉकडाऊन नंतर बसेस कधी सुरू होणार प्रवासी मिळणार का असे प्रश्न भेडसावत आहेतच पण सध्या तरी रोजचा दिवस ढकलायचा आणि कुणाकडून तरी अन्नधान्याची मदत मिळेल याची वाट बघायची इतकंच त्यांच्या हातात आहे